या घाटाला 26 पायऱ्या आहेत. इथनं सरळ पुढे गेलात की खुळ्या बाबाचा पार लागल. फार पूर्वी खुळ्या बाबा नावाचा एक साधू तिथं बसायचा. तिथून डाव्या अंगाला 27 पावलावरती डाव्या सोंडेच्या गणपतीचं देऊळ आहे. झळडांग मचळांग मशिदीची बांग, मारुतीच्या पायापाशी उंदरांची रांग, याचा अर्थ काय? तू काय आम्हाला इथे कोडी सोडायला बोलवलेस गावात? ए आणि हे बघ, तुला अर्थ माहित असेल तर सांग, आम्हाला तर काही कळलं त्यातलं. इथे एक मारुतीचं देऊळ आहे, तिथे खूप उंदर आहेत. झळडांग मचळांग म्हणजे टाळांच्या गजरात तिथं रोज कीर्तन गायलं जातं. त्याच्या समोरच एक मशीद आहे. समोर सरळ नाही का सांगता येत? नाही. आता अशा ओळींचा अर्थ लावायला शिका. वाघोबाच्या बिळातली अंधाराची वाट कुठे आहे माहिती आहे? नाही माहित. नाही माहित. मलाही नाही माहित, पण मी तिच्याविषयी ऐकून आहे. ती शोधा. या गावात देवळं किती, मारुतीची किती, गणपतीची किती, उजव्या सोंडेची किती, डाव्या सोंडेची किती, या गावात एकूण गल्ल्या किती, कोण कुठे कुठल्या गल्लीत राहतं ते सगळं लक्षात ठेवा. तरच तुम्ही पुण्याची चोरी जिंकू शकता.